शिक्षण विभागाच्या अक्षम दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे। या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी अमरावती जिल्ह्यातील सालेपूरच्या गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलाय। जिल्हा परिषदेच्या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा फायदा गावातील विद्यार्थ्यांना होतोय। अमरावतीच्या सालेपूरचे गावकरी आणि ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेची शाळा अशी डिजिटल केली आहे। केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर गावकऱ्यांनी भर दिलाय, त्यामुळे विद्यार्थी ई लर्निंगचे धडे गिरवतायत। विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होताना दिसतोय। सालेपूर ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेची दुरुस्ती रंगरंगोटी केली। जर फळा शिकवायचे त्यामध्ये खूप बदल होत जाय। मग आम्हाला जसं स्वाध्याय टीचर पाठ करायला लागे घरून, पाठ करणे नाही व्हायचं तर मग आम्हाला टी व्हीवर शिकवायचे, डबल डबल रिपीट रिपीट करून करून सांगायचे। आम्हाला पाठ करायची जरूर नाही राहायची, पाडे गिळे वगैरे वगैरे। आधी आम्हाला बोर्डवर शिकवत होते, त्याच्यामुळे आमचं लक्ष जातं, आता स्क्रीनवर शिकवत आहे तर आम्हाला पाढे त्याच्यावर हे करत लागतात। टी व्हीवर पाढे दाखवतात, कवितेची चाल समजते, कविता पण पाठवून जातात, स्वाध्याय पण टी व्हीवर समजतात। अँड्रॉईड टी व्हीची वगैरे व्यवस्था नव्हती, तेव्हा क्लासमध्ये आम्ही म्हणजे ब्लॅकबोर्डवर शिकवायचं, तेव्हा पाहिजे तसं मुलांच्या लक्षात राहत नव्हतं। आणि जेव्हापासून हे टी व्ही बसवलेत तर तेव्हापासून म्हणजे विविध वेगवेगळे जसे शैक्षणिक ॲप्स आहेत त्याद्वारे आम्ही मुलांना शिकवतो। विद्यार्थ्यांचा अभ्यास ग्रहण करण्याची शक्ती वाढल्यामुळे आपण समाधानी असल्याचं सालेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी म्हटलंय। मुलं पहिले रेग्युलर शाळेमध्ये जात नव्हते, आज असं झालं की हे टी व्ही पाहून आणि टी व्हीच्या माध्यमातून त्यांना शिक्षण देण्यात येऊन राहिलं। आणि पाळे जे आहे हे कवितेच्या माध्यमातून शिकवण्यात चालले, म्हणून विद्यार्थ्यांचा रस त्यामध्ये जास्त निर्माण झालेला आहे। आणि पहिलेची प्रगती म्हणजे अशी होती की मुलांना जास्त येत नव्हतं, पण आता त्यांचं टी व्हीमुळे असं होऊन राहिलं की त्यांच्या लक्षात राहून राहिलं। प्रत्येक गावानं शिक्षणासाठी राखीव निधीचं योग्य नियोजन केलं तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया नक्कीच पक्का होईल। राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।